sir, is Paranspe sir out of his mind? काय झालं? त्यांचं म्हणणं आहे की ईशाने उत्तम रिपोर्ट बनवलाय. तुम्ही वाचलाय का तो रिपोर्ट? तुझा रिपोर्ट काय? कुठून सुरुवात करू मी सर? मला जेन्युइनली कळत नाही. स्टेटमेंट्स मध्ये चुका आहेत, अकाउंट्स मध्ये चुका आहेत, खूप चुका आहेत सर. परांजपे तर म्हणत होते की ईशानी खूप एकदम टॉप आणि खूप सुंदर रिपोर्ट बनवलाय म्हणून. म्हणूनच मला प्रश्न पडलाय की परांजपे असं का वागताय? इज ही आउट ऑफ हिज माइंड? टापटीप काम आहे हे. मार्कर पेननी अंडरलाईन केलं, बॉक्सेस काढले, नीटनीटकेपणा दाखवला म्हणजे काम होतं, रिपोर्ट बनतो. कंटेंटचं काय? कंटेंट इज इम्पॉर्टंट राईट? तो सगळ्यात महत्वाचा असतो, तोच नाहीये. सर लहान मुलगी असते ना, खाडाखोड करते, चुका करते, तसा रिपोर्ट बनवलाय तिने. काय काय झालं? काय होणार आहे? ईशा मॅडम बद्दल बोलतोय आम्ही. त्यांना झेपत नाही हे सगळं, तरीही सर सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज, सगळ्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज ईशाला देत आहेत. आणि आम्ही काय करायचं? ती ज्या चुका करते त्या सगळ्या निस्तरायच्या. एवढंच काम आहे का सगळ्यांना सर? मॅरा, आय नो, मला कळतंय तुझं फ्रस्ट्रेशन, पण मी एक रिक्वेस्ट करू, तू प्लीज तिच्या चुका दुरुस्त कर. रिअली? या, आय सो न्यू दिस. विक्रांत, मला एक आयडिया सुचली. सांगा. ईशाबद्दल हे बघ, आत्ता जे हे सगळं ऐकलं ना त्यावरून मला सुचलं, आता ईशाने जर एवढ्या सगळ्या चुका केल्या असतील ना, तर तेच प्रेझेंटेशन तू सगळ्यांसमोर करायला लाव. आणि मग सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन केलं की तिच्या चुका दाखवून दे, तिचा चांगला अपमान कर, तिच्यावर ओरड. म्हणजे मग ऑफिसमध्ये पसरलं ना की तू सगळं ईशाचं ऐकतोस, ईशाची बाजू घेतोस, हे सगळं असं पसरणार नाही. चांगली आहे कल्पना. नाही, मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो रे. तू गोष्टी लपवतोस. गुड गुड, आयडिया चांगली आहे तुझी. झाली का तुमची पूजा? हो हो. ऐका ना, मी काय म्हणत होते, ईशाचा काही फोनच आला नाही हो. ईशाचा? मला सुद्धा नाही आला. का ग? हो असं काय, गेलीये तेव्हापासून काही पत्ताच नाही आहे तिचा. फोन नको का करायला? पुष्पा, अगं लग्न झालंय तिचं आता. अगं ती ऑफिसला जायला लागली आता. शिवाय घराची पण जबाबदारी आहेच तिच्यावर, सगळ्यांशी जुळवून घेतेय. हे सगळं करत असताना आपल्यासाठी कसा वेळ काढणार गे ती? हो पण तिच्याशिवाय आपल्याला दुसरं कोणी आहे का? काकू, 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 गुड न्यूज. पण त्या आधी पटकन माझ्या हातावर काहीतरी गोडाचं ठेवा. आणते. पुष्पा, जा तिला काहीतरी गोड दे खायला. देते. आता तू काहीतरी चांगलं सांगणारीस म्हणून गोड मागतीस ना. निमकर, तुम्ही आणा ना साखर. मला माहिती असतात का कुठं काय ठेवलेले ते. जा पटकन तिला काहीतरी गोड दे. आहो साखर गोड मी आणतो ना. आणतो. काय ग, लग्न ठरलं का तुझं? काय कागू, तुम्ही पण ना. एक मिनिट. ठणटण. हे बघा ईशाचा रिझल्ट, तिला परीक्षेत 78.6% मिळालेत. अगं बाई निमकर बघा. वा वा वा. हो काका, त्यामुळे आता फक्त साखरेवर भागणार नाहीये बर का. मला मस्त पैकी पेढे हवेत. नक्की पेढे देऊ. बर तुला किती मिळालेत मार्क? हा मला तसे 72% मिळालेत, पण ठीक आहे, हे घ्या. अभिनंदन. हे जर अभिनंदन. त्याआधी माझा पेढा घ्या. अग कल्याण आगे शाबास काकू. असू दे असू दे. अहो मला वाटलं पण नव्हतं आपल्या वेंधळ्या पोरीला इतके मार्क पडतील. फार छान मार्क मिळाले ना यावेळेस. मग मिळणारच ना.
हा सगळा विक्रांत सरांचा करिश्मा आहे. म्हणजे अहो विक्रांत सरांनी तर मदत केली ना तिला अभ्यासात. अगदी हो हो काका, मला की नाही नेहमी असं वाटायचं की जी प्रेमात पडलेले विद्यार्थी असतात ना त्यांचं अभ्यासाकडे मूळच लक्ष नसतं, कारण त्यांचा सगळा वेळ प्रेम करण्याकडे असतो ना. पण काका अपने ईशाने तो कमाल कर दिया. हो ग, खूपच मार्ग पडले तिला. आहो ईशाला कळवा ना. हो तुम्हीच ही न्यूज तिला द्या, मी मुद्दाम तिला काहीच कळवलेलं नाहीये. तुम्ही तिला सांगितलं तर तिला फार बरं वाटेल. चला मी आता येते, अख्ख्या चाळीला पेढे वाटायचे मला. अगं बाई मी काय म्हणतो पुष्पा, ईशाला काही फोनवर कळवण्याची गरज नाही, त्यापेक्षा आपण पेढे घेऊन त्याच्या ऑफिसलाच गेलो तर. हो चालेल चालेल, मला पण त्यानिमित्ताने ईशा दिसेल. महाराज तुमच्या मिसेस सरांची माझी कशी वाट लागतात बघा. आय डोंट बिलीव्ह यू रिअली. होय महाराज, मी सांगतो आणि सर ऐकत नाहीत असं कधी होतच नाही. सर ओरडणार म्हणजे ओरडणार. दोन मिनिटं थांबा, अभी दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा, देख लो. हेलो सर. हेलो एवरीबॉडी, बसा बसा, सिट डाउन. मायरा फाइल्स तुझ्याकडे? हो सर, कॉपीज दिल्यात आणि ईशाची ओरिजिनल फाईल ही. ग्रेट. सो पुढे सरकण्याआधी आपण एक महत्त्वाचा कार्यक्रम आधी करून घेऊया आणि मग पुढे जाऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल दर महिन्याला आपण त्या महिन्याभरात उत्तम आणि चमकदार काम करणाऱ्या आपल्या एम्प्लॉईला एक मेडल देत असतो, त्याचं कामाचं कौतुक करण्यासाठी. आय थिंक आतापर्यंत मायरानी सगळ्यात जास्त म्हणजे 20 वेळा हे कमवलंय आणि त्यामुळेच त्यांनी स्वीकारणं बंद केलंय, कारण इतरांना चान्स मिळेल नाही का महाराज. आणि या महिन्याचं मेडल ज्या एम्प्लॉईला मिळतोय त्यांनी या महिन्यामध्ये फार सुंदर कामगिरी केली आहे. मार्केटिंग टीमचा एम्प्लॉई आहे आणि त्या एम्प्लॉईचं नाव आहे मिसेस ईशा सरंजामे. ईशा कम हियर. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू सर. आता ईशाने जे काम केले त्या कामाच्या फाईल्स तुमच्या समोर आहेत आणि ही त्याची ओरिजिनल फाईल. ईशा नीट बघून घ्या, किती उत्तम स्वच्छ नीट नेटक काम ईशाने केलंय. एकही चूक याच्यामध्ये नाहीये आणि असं काम करणं खूप अवघड आहे. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. आफ्टर ऑल त्या मिसेस सरंजामे त्या सगळं काम अचूकच करतात आणि करत राहतील. राईट मिसेस सरंजामे? करेक्ट मॅडम, करेक्ट, ऍब्सोल्युटली. आणि हे काम करण्यासाठी ईशा रात्रभर जागली, याच्यामध्ये तुम्ही बघाल तर एकही खाडाखोड तुम्हाला दिसणार नाही. आणि पहिल्याच फटक्यात या अशा प्रकारचं काम करणं खरंच कौतुकास्पद आहे. इजंट इट? तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळेजण ईशाने जे काम केलंय त्या फाईल्स नीट बघा. हे असं काम आपल्या प्रत्येकाला करायचंय आणि माझी खात्री आहे की पुढच्या महिन्याचा एम्प्लॉई ऑफ द मंथ तुमच्यापैकी कोणीतरी असेल.
ऑल द बेस्ट, बघून घ्या. येस सर. मिळाला तर किती मात चढला बघा ना तिला. नाहीतर काय, लायकीपेक्षा जास्ती मिळालं ना की हे असंच होतं. एक्झॅक्टली. मिसेस सरंजामे, काय झालं? हो, तुमचा एवढा मोठा सन्मान झाला, तुम्हाला हे मेडल मिळालं आणि तुम्ही हे मेडल आतमध्ये सोडून आलात का? काही याची किंमत नाही आहे म्हणून हे मेडल आत ठेवून आलीस तू? बरोबरच आहे म्हणा. या मेडलपेक्षाही खूप महत्वाचं मेडल तू ऑलरेडी गळ्यात घालून फिरतेस ना. मंगळसूत्र काहीच वाटलं नाही ना ग मंगळसूत्र घालून घेताना. पण तुझं बरं आहे यार ईशा. नाही म्हणजे काम या ऑफिस मध्ये सगळेच करतात, पण तू जेव्हा काम करतेस ना तेव्हा त्याचं खूप छान क्रेडिट मिळतं तुला प्रत्येक वेळ. बरोबरच आहे म्हणा. शेवटी सरांचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. दरवेळी क्रेडिट घेताना तू खूप खुश असतेस, पण आज मला तू खूप डिस्टर्ब वाटतेस का? मेडल घे, सगळ्यांसमोर मिळालंय ना तुला. पण सगळे खूप इम्प्रेस्ड आहेत तुझ्या परफॉर्मन्सने ईशा. म्हणजे सर इम्प्रेस्ड आहे तुझ्या परफॉर्मन्सने. खरं तर तू चांगलं परफॉर्म केलंस काय नाही केलंस काय त्यांनी ऑफिसमध्ये काहीच फरक पडणार नाही. तुला अशी मेडल्स मिळत होती, मिळत आहेत आणि मिळतच राहते. आय डू दी ऑनर मिसेस सरंजामे. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. कारण आज जे तुम्ही ऑफिसमध्ये वागलात ते अजिबात बरोबर नव्हतं. का ते तुम्हालाही माहितीये सर. तुम्ही जी फाईल सगळ्यांना कौतुकाने दाखवत होतात ती मी सबमिट केलेली फाईल नव्हती. सर तुम्ही जी फाईल करेक्ट करून दिलीत मला त्याच्यामुळे मला कळलं की माझ्या फाईल मध्ये खूप चुका होत्या. आणि अशा चुका जर मिहीर किंवा वाडकर मॅडमने केल्या असत्या तर तुम्ही ओरडला असतात ना त्यांना. मग मला मात्र मेडल का दिलात तुम्ही? मी ऑफिसला जॉईन झाले ते माझ्या करिअरसाठी. मग का फेवर केलं तुम्ही मला? घर आणि ऑफिस ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायच्या तसं ठरलंय ना आपलं. मग आज ऑफिसमध्ये तुम्ही माझ्याशी बॉस सारखे नाही वागलात. ऑफिसमध्ये तुम्ही मला नवरा म्हणून प्रोटेक्ट केलं सर आणि ते बरोबर नाहीये. पण तू माझी बायको आहेस ईशा. हो, पण पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवायचं असतं ना. त्यामध्ये आपलं नातं येतं कामा नये. तसं असेल तर मग हे ऑफिसचं काम सुद्धा आपल्या घरात येता कामा नये. मला हे मेडल कमवायचंय म्हणून मी या फाईल्स घरी आणल्यात. केवढा विचार करते सुईशा. सर मला तुमचा विश्वास जिंकायचा आहे आणि मला जे मिळवायचंय त्याच्यासाठी मला खूप कष्ट करायला लागणार आहे. त्यामुळे नवरा म्हणून तुम्ही मला प्लीज समजून घ्या ना सर. पण
तुम्हाला समजून घ्यायची संधी देतेस कुठे ईशा? सर, निदान काही दिवस तरी मला घरात काम करायची परमिशन द्या ना सर, प्लीज. ठीक, या बडीशेप नको. पुष्पा, आज मस्त पान खायचं मूड आलेला आहे, चालायचं का मिठा पान खायला? अहो जाऊयात की, ईशाचा रिझल्ट लागलाय, त्या निमित्ताने आपण सेलिब्रेट करू. चल शेठ, येऊ का? अरे गण्या, अरे ये 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 गणेश. तुम्ही कुठं बाहेर चालले होते का? नाही तुम्ही उद्या येतो परत. नाही रे बाबा, कुठं चाललो नाही, तू ये. बस 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 बस, पाणी आणते. बस काय, कसं काय आलास तू एकदम, आणि इतक्या रात्री? शेठ, ईशाताई सासऱ्याला गेल्यापासून घर एकदम खाली खाली वाटत असेल ना. वाटत रे, पण चालायचंच. हो ना रे, तू बोल कसं काय आलास ते. बर, तुला काय करू, चहा कॉफी सरबत? नको नको. शेठ, काय कर, पण माझ्यासाठी काम बघा हो कुठंतरी. काम बघा? का काय झालंय, काय मालकाशी भांडलायस का, काय झालं, नवीन काम काय शोधतोयस तू? आपल्या बरोबर जो संजय काम करत होता ना, त्याला काल संध्याकाळी मालकाने घरी जायला सांगितलं, कामावून काढलं त्याला. काय झालं, संजयने काही लोचा केला का काय? नाही हो, कस्टमरच नाहीत दुकानात, धंदा पार बसलाय माहित आहे. काल संध्याकाळी अचानक संजयला बोलला घरी जाय म्हणून, अचानक धक्का बसला माहित आहे त्याला, ध्यानी नाही मनी नाही काय होणार आहे म्हणून मी आधीच विचार केला की कुठंतरी काम बघून ठेवा, नाहीतर मला मला उद्या जायला सांगतील. गण्या, ए काळजी करू नको. या मेडलपेक्षाही खूप महत्वाचं मेडल तू ऑलरेडी गळ्यात घालून फिरतेस ना, तुझं मंगळसूत्र. काहीच वाटलं नाही ना ग मंगळसूत्र घालून घेताना? साड्यांच्या धंद्याला तर मरण नसतं ना रे, असा कसा धंदा बसला? राजनंदनी साडीची डीलरशिप गेली हो आपली, त्या साडीमुळेच आपल्या दुकानात गर्दी असायची माहित आहे का? आता कुणीच येत नाही, आणि जे कोणी येतात ना ते दुसरं काही बघतच नाही, तसेच निघून जातात. आणि ती समोरची दुकान आहे ना, तिकडे जाम गर्दी असते आता, तिकडे राजनंदिनी साडी मिळते माहितीये का? अरे निमकर, खरंच बोलावं आपल्या ईशाशी, म्हणजे राजनंदिनी साडीची मालकीण आहे ती, ती नक्कीच यांच्यासाठी काहीतरी करेल. गण्या, तू काळजी करू नको हा बाबा, सगळं नीट होईल. गण्या, दुकानातून परस्पर आलायस ना इकडं, जेवलायस का? म्हणजे नाही जेवला. पुष्पा, वाढ त्याला जेवायला. हो. काय रे नेमकं, आज एकदम अचानक भेटायला बोलवलंस? तू अचानक नेहमी माझ्यावर पलटवार का करतोस रे? आता तुला माझी चाल कळत नाही, त्याला मी काय करू? तुझी चाल, माझी चाल होती ती, काल तर मला येडं बनवलं होतं तू. तुला कळत नाही, त्याला मी काय करू झेंडे? माझ्या डोक्यात काहीतरी वेगळे प्लॅन चालू असतात. तू ना अजून त्या गावाकडचाच आहेस, त्या धोत्रे मास्टरचा विद्यार्थी, त्याच्याकडनं मार खाणार. अहो, अजूनही मी तुमच्यातलाच आहे. नाही रे बाबा, आमच्यातला कुठला, आता तू मोठा माणूस झालायस. तुझ्या मुलीचं त्या सरंजामींशी लग्न झालं, चांगलं झालं तिचं, तुझ्याही आयुष्याची चिंता भेटली. पण मधल्या मध्ये मी मेलो रे निमकर. अरे, राजनंदिनी साडीची डीलरशिप गेली आणि धंद्याची पार वाट लागली निमकर. काही दिवसांनी भीक मागायची पाळी येणार आहे माझ्यावर. मी कसला मालक, नुसता नावाच अरे. पण पण तुझी मुलगी खरी मालकीण बघ. मालकीण कसली रे, एक दिवशी असा धक्क्याला लावतो ना, बघतो. काही काळजी करू नका मालक, मी ईशाला भेटतो, काहीतरी मार्ग काढू. तुम्हाला सांगतो, विक्रांत सरंजामी इतका चांगला माणूस आहे ना,
की मला गरज पडलीच ना तर सगळ्यांच्या आधी ते मदतीला येतील माझ्या, आणि त्या बाबतीत ते माझे जावई नाही आहेत तर ते मला मुलासारखे आहेत. हो, मला गरज पडलीच ना तर माझ्यासाठी काय वाटतील ते करतील ते. त्या निमकरांसाठी आजपर्यंत काय काय करावं लागलंय मला, त्याला काही कळतं का त्यातलं? काय करणार, सासूरवाडी पडले ना, करावं लागतं, सहन करावं लागतं. ती ईशा मूर्ख, तिचा बाप मूर्ख, तिची आई मूर्ख, सगळे मूर्ख आहेत एक जात. त्यांना असं वाटतं की सरंजामी किती चांगला माणूस आहे, एवढा चांगला माणूस आपल्या गळाला लागला जावई म्हणून असं वाटतं त्यांना. एक दिवशी कुठं नेमून ठेवीन ना तिघांनाही, कळणार पण नाही.